पांथळ जागांवर ग्रोथ सेंटर उभारण्याच्या एमआरडीएच्या प्रस्तावावरून आता वादाला तोंड फुटलंय. पाहूया नेमका हा सगळा प्रकार काय आहे ते. वसई आणि विरार जवळ असलेल्या या पाणथळ जमिनीवर आता एमएमआरडीएच्या आराखड्यात ग्रोथ सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्या आराखड्यावरून आता जोरदार वादाला सुरुवात झाली आहे. एमएमआरडीएने 2016 ते 2036 या कालावधीसाठी इथे ग्रोथ सेंटरचा प्रस्ताव मांडला. ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोध करत सह्यांची मोहीम राबवली आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये निवासी विभाग, आरोग्य केंद्र, शैक्षणिक संस्था, क्रीडा केंद्र, मनोरंजन केंद्र उभारण्याचं घाटत आहे. मात्र बिल्डरांच्या फायद्यासाठीच हे ग्रोथ सेंटर साकारत असून यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होईल असा स्थानिकांचा दावा आहे. 1566 एकर जमिनीवर प्रस्तावित असलेल्या ग्रोथ सेंटरमुळे सोपारा, गास, आचोळे, गिरीज, चुळणे, दिवाणमाळ या 6 गावांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वसईच्या पर्यावरण संवर्धन समितीने ही जमीन वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत तब्बल 40,000 जणांनी सह्यांच्या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. आमचा विकासाला विरोध नाही आहे. हा विकास आराखडा लागू करताना इथे पाणथळ जागा टिकली पाहिजे हे आमचे उद्दिष्ट आहे. जर का ह्या विकास आराखडा फायनल करताना जर का ह्या पाणथळ जागेमध्ये विकास केंद्र दाखवलं तर आम्ही नक्कीच हे 38,000 लोकांना घेऊन आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. पाणथळ जागेत येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल. या परिसरात 100 वर्षांपेक्षा अधिक काळ असलेली खेडी आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक जीवनशैलीला धोका पोहोचेल. या परिसरात असलेल्या ऐतिहासिक वसई किल्ल्यालाही धोका पोहोचेल असा ग्रामस्थांचा दावा आहे. या जमिनीचा वापर याआधी मिठागरासाठीही झालाय. मात्र सध्या 2 वर्षांपासून ही जागा मोकळीच होती. इकडे अजून काही झालं नाहीये. बोलतात की एवढी मोठी जमीन आहे, या जमिनीमध्ये आम्ही बघतोय लहानपणापासून पक्षी येत आहेत. लहान बाहेरून इकडे अभ्यासासाठी लोक येतात की पक्षी कुठल्या प्रकारचे आहेत, बाहेरचे येतात. बरेचसे आर्टिकल्स चालले जातात इकडे. तर हे वन्यजीवन जपलं पाहिजे. त्याच जोडीला गावात पाणी जे शिरतंय ते या डेव्हलपमेंटमुळे शिरा नको. आम्ही गाव असं नको व्हायला की इकडे 20,000 लोक राहायला येणार आहेत म्हणून गावातली 2 लाख लोक बुडून मेली. 1989 ते 2014 या कालावधीमध्ये खार जमीन म्हणून मान्यता मिळाली. मीठ उत्पादकांना 25 वर्षांच्या करारावर जमीन देण्यात आली. 2014 करार संपल्यावर जमीन सरकारने परत घेतली. त्याचा नाविकास क्षेत्रात समावेश करण्यात आला. 2016 ते 2036 या कालावधीमध्ये एमएमआरडीएच्या आराखड्यात या जमिनीवर ग्रोथ सेंटर प्रस्तावित करण्यात आलं. मात्र या ग्रोथ सेंटरला स्थानिक आमदार क्षितिश ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवलाय. परिसराचा विकास होईल असा दावा त्यांनी केलाय. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ त्यांनी एक प्रेझेंटेशनही तयार केलंय. तसंच या प्रकल्पामुळे इथे नवे रोजगार निर्माण होतील असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात सह्यांची मोहीम राबवली आहे. मात्र गरज पडली तर कोर्टात जाण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. स्थानिक नेते विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष आता इथे पेटण्याची चिन्ह आहेत. कबील राऊत, झी मीडिया, वसई. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, 2014 हा जो परिसर आहे तो परिसर ना विकास क्षेत्रात समाविष्ट होतो आणि त्यानंतर अचानक आता त्याचा विकास करण्याचा प्रस्ताव समोर येतोय. नक्कीच संशयाला जागा आहे. काय आहे नेमकी वस्तुस्थिती? आज पूर्ण दिवस झी मीडियाच्या टीमने इथे एक स्पेशल रिपोर्ट बनवलेला आहे आणि आपण पूर्ण एरियात फिरलेलो आहे. हा पूर्ण पाणथळ एरिया आहे, वेटलँड एरिया आहे. इथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत आहे. मोठे मोठे पक्षी, फ्लेमिंगो सारखे पक्षी इथे दिसतात. मासेमारी होते. मग एकंदरीत पर्यावरण इथे जगत आहे, जिवंत आहे असं दिसतं आहे. आणि ह्या पूर्ण 1566 एकर जमिनीवरती हा ग्रोथ हब आणण्याचा एमएमआरडीचा प्रयत्न आहे असा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 मुद्दे समोर येत आहे. बीकेसीच्या धर्तीवर हा प्रोजेक्ट येत आहे. इथे मोठ्या प्रमाणात प्रोफेशनल लेवलला काही ऑफिसर्स येणार आहेत, काही फर्म येणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीकेसीमध्ये जसं मिटी नदीचं झालं तसंच इथे होणार आहे. आधीच वसई विरार हा पाण्याकडे डुबलेला असतो. जेव्हा कमी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तेव्हा वसई पूर्ण डुबलेलं असतं. अशी स्थिती असताना जेव्हा असे फर्म आले अशा ठिकाणी तर वसईला हा मोठा फटका बसू शकतो. वसई पूर्णतः मुंबईप्रमाणे डुबू शकते. जे 2005 लावून पाहिलेलं आहे ज्या प्रकारे मुंबई डुबली होती त्या प्रकारे वसई डुबू शकते. हा एक मुद्दा स्थानिकांनी घेतलेला आहे, पर्यावरण मित्रांनी घेतलेला आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा जो आहे का वसई विरारमध्ये आधीच पाण्याची टंचाई आहे आणि जर पाणी टंचाई दूर करू शकत नसताना जेव्हा असं हब आलं तर या हबसाठीही मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. 1566 एकर जमिनीवर हे हब येणार आहे. त्यामुळे बीकेसीहून मोठं हब असणार आहे आणि अशा वेळी त्यांनाही पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता अजून वाढणार आहे, पाणी टंचाई अजून वाढणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण जे दिसतंय, जे जिवंत पर्यावरण दिसतंय ते कुठेतरी मेलं जाईल, कुठेतरी संपुष्टात येईल. आणि ह्या 3-4 मुद्द्यासाठी गावकरी एकजूट झालेले आहेत.
जवळपास ह्या वसई गावात 40,000 सहीची मोहीम छेडली गेलेली आहे, तर ओव्हरऑल बघितलं तर 63,000 हून जास्त सह्यांची मोहीम समोर आलेली आहे. आणि जर असं सुरू राहिलं, एमएमआरडीने हा प्रस्ताव ठेवलेला आहे, परंतु त्यांचं गावकऱ्यांचं असं म्हणणं की विकास कामाला आम्हाला विरोध नाहीये, पण हा विकास काम जे शहरामध्ये करावं, ही जी जागा आहे ही पर्यावरणासाठी साबूत ठेवावी, तिथे त्याचं रक्षण करावं असं त्यांचं म्हणणं आहे. जर हे झालं नाही, आम्ही एमएमआरडीने प्रॅक्टिकली हा जो प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच हा संघर्ष पेटणार आहे. कदाचित हा संघर्ष कोर्टापर्यंत जाऊ शकतो आणि स्थानिक नेते विरुद्ध स्थानिक नागरिक असाही संघर्ष होऊ शकतो आणि हा संघर्ष मग सिगेला पोहोचू शकतो. हे माली नक्कीच ग्रामस्थांच्या आणि स्थानिकांच्या भावनांचा विचार करूनच पुढे पाऊल टाकणं गरजेचं आहे. धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.